नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला माहीत असेल की आर्टिगा जी आहे ती 7 सीटरमध्ये येते। इथे 2, मध्ये 3 आणि मागे 2, टोटल 7 सीटर ड्रायव्हर धरून। तर आता या गाडीमध्ये थर्ड रो दिलेला आहे। हा जो थर्ड रो आहे त्याच्यामध्ये 2 माणसं इझिली बसू शकतील इतकी स्पेस दिलेली आहे। बघू शकता याच्यामध्ये, तुम्हाला कदाचित क्लिअर दिसत असेल की याच्यामध्ये 2 माणसं बसतील। पण बऱ्याचदा काय होतं की नवीन माणूस असतो किंवा बऱ्याच जणांना माहीत नसतं की ही सीट जी आहे ती कशी फोल्ड करायची आणि कसं आतमध्ये जायचं। तर काही एक जण त्या बाजूनही फोल्ड करतात किंवा त्या या बाजूनही करतात। ते बऱ्याच जण एकदम आरामात कसं जाता येईल हे बऱ्याच जण माहीत नसतं। तर ते काय करतात की नेहमीप्रमाणे ते इथून फोल्ड करतात आणि मग ह्याच्यामधनं घुसायला बघतात। तर हा हे सोपी पद्धत नाही आहे। ह्याच्यामध्ये जर घुसायचं असेल तर तुम्हाला एक इथे लिव्हर दिलेला आहे। पण बऱ्याच जण काय करतात हे असं फोल्ड करतात आणि मग हे असं फोल्ड केलं त्यानंतर जातात। किंवा मग काही जण जी सीट आहे ती अशा प्रकारे पुढे घेतात, अशा प्रकारे पुढे घेतात म्हणजे काम जास्त लागतं पण आतमध्ये जायला ही स्पेस बनते आणि आपण अशा प्रकारे आतमध्ये येऊन बसू शकतो। तर अशा प्रकारे बनते। पण तुम्हाला जर एकदम सोपी पद्धत बघायची असेल, म्हणजे सोपी पद्धत जर ती माहीत नसेल, तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, ही जी सीट आहे ना ही जरी किती मागे असली, आता ही मी जशी होती तशी पुन्हा सेट केली, एकदम बॅकला पूर्ण मागे मी सेट केले। आता जर तुम्हाला मागच्या सीटवर जायचं असेल तर काय करायचं, इथे दिलेला आहे लिव्हर आणि याच्यावर सगळं सांगितलेलं सुद्धा आहे। फक्त हा जो लिव्हर आहे तो प्रेस करायचा, ही सीट अशी अर्ध्यात अटकेल आणि मग सोडून द्यायचं आणि फक्त ही अशी पुढे ढकलायची की मग बघा स्पेस किती जमतो आणि एकाच हाताने काम होऊन जाते। एका हाताने असं गेलो की मग आपण गाडीमध्ये इझिली थर्ड रोच्या सीटला बसलो। थोडा स्पेस कमी असतो मागच्या साईडला बसणाऱ्यांना, पण ठीक आहे, इझिली आपण जाऊ शकतो। त्यानंतर हे बघा इथे हुक दिलेला आहे, त्या हुक असा मागे खेचायचा आणि आपली थर्ड रोची सीट झाली। आता तसंच मागच्या साईडने ज्यावेळी आपल्याला पुढं जायचं असेल, आता मागच्या साईडला समजा मी बसलो आहे अशा प्रकारे पुढे जायचं असेल, तर इकडनं आपल्याला हात घालून हे करायची गरज नाही। हाच लिव्हर आहे, पुढच्या माणसाला उतरायला सांगायचं आणि हा लिव्हर असा प्रेस करायचा आणि मग अशी पुढे जाते सीट, त्यानंतर असं पुढे ढकलायचं। बघू शकते, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, हे अशा प्रकारे आहे आणि आता हे असं पुढे ढकलायचं, त्यानंतर असं इकडून पुढे ढकलायचं की मग इझिली इतकी स्पेस जी आहे ती मिळते आपल्याला। थोडी स्पेस कमीच आहे पण ठीक आहे, आपण याच्यामध्ये जाऊन बसू शकतो, म्हणजे आपल्याला बसायला इझी होईल आणि बाकी असं याच्यामध्ये कठीण काम कोणतंही नाही आहे। फक्त तुम्हाला हा एक लिव्हर जे दिलेलं आहे, एक हँडल जे दिलं आहे, त्याचा उपयोग करून पुढे यायचा आहे। ह्याचा काही उपयोग नाही, ह्याचा उपयोग फक्त इतकाच आहे की ही किती मागं पाहिजे किती पुढे पाहिजे हे आपल्यासाठी। आणि ह्याचा उपयोग आपली सीट इथे म्हणजे जागा जर जास्त पाहिजे असेल तर हे बघा अशा प्रकारे मागं पुढे करण्यासाठी। नक्कीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलं असेल की थर्ड रोमध्ये एंटर करायचं कसं, ते तुम्ही अशा प्रकारे लिव्हरवरती करून जाऊ शकता। कोणत्याही सर्वच गाड्यांमध्ये जवळजवळ अशा प्रकारचं असतं, तुम्ही तसं करून जाऊ शकतो। समजा जर नसेल एखाद्या गाडीमध्ये, तर त्या गाड्यांमध्ये इथे असतं किंवा इथे एक वेगळा लिव्हर दिलेला असतो, त्याच्याने तुम्ही फोल्ड करून पलीकडे जाऊ शकता। कारण काही गाड्यांचं काय असतं की इथनं ही सीट जी आहे ती पूर्ण खालून पलटी होते त्या बाजूला आणि आपल्याला जायला स्पेस जास्त जमतं। या गाडीमध्ये थोडा स्पेस कमी आणि ते फीचर नाही आहेत, एक सिम्पल गोष्ट त्यांनी दिलेली आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून पलीकडे जाते। नक्कीच तुम्हाला ही छोटीशी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा। चॅनलवरसुद्धा नवीन आले असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी, छोट्या छोट्या माहितीसाठी। तर व्हिडिओ इथे एंड करतो आहे, भेटूया आणखीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओ। धन्यवाद।